सर्वप्रथम मी म्हणेल हा विजय हा माझा नसून माझे पती श्री रमेश लटके ह्यांचा आहे. त्यांनी पूर्ण जी राजकीय त्यांची जी कारकीर्द होती त्यामध्ये त्यांनी जी जनसेवा केली, जी विकासकामं केली, त्याचा पोचपावती ही विजयामध्ये झालेली आहे. आणि मतदारांनी त्याचंच एक परतफेड म्हणा जी केलेली आहे. आपण जर बघितलं तर या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भाजपने उमेदवार जरी मागे घेतला असला तरी त्यांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडनं नोटाचा प्रचार झाला या सगळ्या संदर्भात. नोटाचा प्रचार हा म्हणजे त्यांनी जरी मागे उमेदवारी घेतली होती तरी लोकांना सांगण्यात आलं, आपल्याकडे व्हिडिओ क्लिपही आल्या की तुम्ही नोटाला नोटाचा असा प्रचार होत नसतो. नोटा म्हणजे एखाद्या पक्षा म्हणजे तुम्हाला कुठलाही पक्ष मान्य नाही तेव्हा तुम्ही नोटावर बटन दाबलं जातं. त्यामुळे ही पूर्णपणे जबाबदारी मतदारांची होती आणि हा प्रश्न तुम्ही मतदारांना विचारला पाहिजे की त्यांनी का नोटावर मतदान केलं म्हणून. आपण जर बघितलं दुसरीकडे आपण जर बघितलं तर तुम्ही सांगतात रमेश लटके यांचा विजय काय येत्या काळात तुमच्या म्हणजे हे असेल कुठली कामं प्राधान्यानं तुमच्या हाती येत. पहिलं माझं काम हेच आहे की साहेबांची जी कामं अर्धवट आहेत किंवा जी त्यांनी सगळ्यांना म्हणजे लोकांना सांगितलं होतं की मी हे काम करणारच आहे ते काम करायची पहिली प्राथमिकता माझी तीच असणार की त्यांचं काम पूर्ण करायचं आहे मला. आणि जास्तीत जास्त विकास त्यांचा जो ध्यास होता की अंधेरीचा विकास आणि तो अंधेरीचा विकास जेवढा मला जमेल आणि लोकांची तर मला साथ आहे. मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानते आणि सगळ्यात आधी आपले माननीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे त्यांच्या आशीर्वादाने आणि आपले युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि नंतर आपले पक्षप्रमुख आपले अनिल परब साहेब ज्यांनी ही पूर्ण निवडणुकीची जबाबदारी घेतली होती त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. मातोश्रीवर तर जाणारच आहे मी आणि त्यानंतर मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे त्यामुळे प्रत्येक महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मी ऋणी आहे की त्यांनी जेव्हापासून मला उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हापासून सगळ्या पक्षाचे म्हणजे माझे महिला आघाडी म्हणा शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते म्हणा यांनी एवढी अतोनात मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांचे मी आभार मानते. आपण जर बघितलं आता ज्यावेळी तुम्ही जाणार निवडणुकीचा अधिकृत निकाल घोषित होईल काही क्षणात त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतरचा आजचा कार्यक्रम जल्लोष किंवा इतर काय गोष्टी कशा असतील काय तुमच्या आजच्या दिवसभरात. जल्लोष हा नसणार कारण ही निवडणूक ही पोट निवडणूक आहे आणि माझ्या पतीच्या म्हणजे एक दुर्दैवी घटना घडली आणि ती घटना म्हणजे त्या ही पोट निवडणूक आहे त्यामुळे जल्लोष हे नसणार. पण एक आहे की मशाल हे चिन्ह नवीन आलेलं आहे आपलं आणि नवीन पक्षाचं नावही आपल्याला मिळालं आहे शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे ही हा जल्लोष सगळीकडे होणार पण एक माझ्या मनात खंत आणि माझं एक दुःख आहे की माझ्या मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढवावी लागते.